गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम करायचा आहे. सगळेजण गुडघ्यावर बसा, ज्याला शक्य नाही त्यांनी साधी मांडी घातली तरी चालेल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संगं नमामि. खूप छान. आता आपण मांडी घालून बसा. आपल्या हातामध्ये पुस्तक असतील तर वंदनेची घ्या म्हणण्यासाठी, नसेल तर आपण तालासुरामध्ये पंचशील आणि त्रिसरण पंचशील ग्रह म्हणायचं आहे सामूहिक. सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि त्रिसरण आणि पंचशील आपण सामूहिक ग्रहण करायचं आहे. चला हात जोडा सर्वांनी. नमो तस्स भगवतो सम्मासंबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि, द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संगं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि. अजिन्यदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमजपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. आपण विधायक पंचशील मी पुढं म्हणतो, आपण म्हणायचं आहे मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुलींनी करते म्हणायचं. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. यानंतर आपण बुद्ध पूजा पाली भाषेमध्ये घेणार आहोत. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरोरुहे. पूजे मी बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मे तेन लभामि मोक्षं. पुपं मिलायति यता इदं मे कायो तथा याति विनाशभाव. घनसारपदीतेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च सङ्ग सुगततनुभव धावतो धातु गब्बे. लङ्काय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके चतुपे. स
सबे बुद्ध सबिंबे सकल दस दिसे केसलो मारी धातु वंदे सबे बी बुद्धम दसवल तनुजम बोधि चेतियम नमामि वंदामि चेतियम सब सब ठाने सुपदितित शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा। आता आपण ही जी बुद्ध पूजा आपण पाली भाषेमध्ये घेतलेली आहे त्याचा मराठी अनुवाद आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण पाली भाषेत आपण म्हणतो आणि मग अर्थ माहीत नसतो आणि म्हणून आपण एखादी विधी पुढची कमी करू, पण त्याचा मराठी अर्थ आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे। तर आपण ही जी आता गाथा म्हटल्या त्या गाथेचा मराठी अर्थ मी अनुवाद करतोय। बुद्ध पूजा वर्ण आणि गंध अशा गुणांनी युक्त पुष्पमालानी मी मुनिंद्राच्या श्रीपाद कमलांनी पूजा करतो। बघा म्हणजे मुनिंद्रांची म्हणजे तथागतांची या कुसुमांनी मी बुद्धांची पूजा करतो। या पुण्यानं मला निर्वाण म्हणजेच मोक्ष प्राप्त होईल। हे फूल ज्याप्रमाणे कोमेजून जाते त्याप्रमाणे माझे शरीर नाश पावणारे आहे। म्हणजे आपण आता फुलं अर्पण केली त्या ओळीचा इथं आपल्याला अर्थ प्रात्यक्षिक आपल्याला मिळतं। अंधकाराचा नाश करणाऱ्या सर्व व्यापक प्रकाशमान अशा या दीपाप्रमाणे जगातील अंधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक दीप सम्यक संबुद्ध ची मी पूजा करतो। सुगंधयुक्त शरीर व वंदन अनंत गुण सुगंधाने परिपूर्ण अशा तथागतांची सुगंध गंधाने मी पूजा करतो। बुद्ध धम्म आणि संघ लंका जम्बुदीप नागलोक या त्रिदशपुरातील स्तूपा मधून स्थापित बुद्ध शरीराचे सर्व अवशेष धातू आहेत। सर्व 10 दिशातील बुद्धांचे केश लोम अवशेषाप्रती जितके रुपे आहेत त्या सर्व बुद्ध दशवल तनुज बोधिचैत्य या सर्वांना मी नमन करतो असा अर्थ आहे। या ठिकाणी प्रतिष्ठित केलेल्या बुद्ध शरीराच्या धातू अवशेषांना महाबोधी वृक्षांना चैत्यांना मी वंदन करतो आणि सदैव बुद्धाचीच रूपे आहेत असं मी मानतो। तर आपल्या सर्वांना बुद्ध पूजेचा अर्थ मराठी अनुवाद कळला असेल। तर आपल्या परिसरामध्ये जे स्तूप आहेत राजा अशोक सम्राटांनी निर्माण केलेले म्हणजे लेण्यामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर त्या सर्वांना आपण वंदन करत असतो। तर आपण आता या ठिकाणी ही जी गाथा आहे ती या ठिकाणी आपण महामंगल सुद्धा आपण आता ग्रहण करणार आहोत। कोणताही आनंद जर झाला तर आपल्याला ह्या गाथा आपल्याला म्हणावे लागतात आणि त्या गाथेचे जे अर्थ आहेत ते आता मी पाली भाषेत न घेता मराठी गाथा घेतो, कारण आतापर्यंत आपण जाधव दादा पाली भाषेमध्ये घेतो, मराठी अर्थ लोकांना माहीत होत नाही आणि म्हणून मुद्दामून आपण पाली भाषा न म्हणता मराठी भाषेमध्ये आपण ही गाथा श्रवण करणार आहोत। तर महामंगल सुद्ध मी काही वाक्य थोडी सुरुवातीला बोलतो आणि मराठी अर्थ मी सांगायला सुरुवात करणार आहे, कारण याच्यावरच एक एक प्रवचन होतं, दोन वाक्यावर दोन दोन तास बोलता येतं, परंतु आपल्याला हे कोणी सांगितलं नसेल आत्तापर्यंत। तर आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण हे ग्रहण करूया। आपल्या पुस्तकात अशी पुस्तकं आपल्याला दिलेली आहेत, त्या मुलांना आपल्या घरी जरी आपण घेतली वंदना रोज त्याचा अर्थ मराठी रविवारी एकदा आपण विहारात येऊन पौर्णिमेला, तर आपण सर्वांनी महामंगलसूत्र ऐकूया। बहुदेव मनुसाच मंगलानी अचंतयू अखंग माना स्वत्थान ब्रूही मंगल उत्तम असेवनाच बालान पंडितानांच सेवन पूजाच पूजनियान एतं मंगल उत्तम। म्हणजे अनेक देवानी आणि मनुष्यानी आपण सुख मिळावे या उद्देशानं आपण चिंतन केलेलं आहे, भगवंत त्यात उत्तम मंगल कोणते आहे ते सांगा। तर असे वनाचे बालानं पंडितानाच सेवना पूजाचं पूजनीयानं म्हणजे मूर्खांच्या सहवासापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं गाथेचा अर्थ आहे। सुज्ञांच्या संगती धरणं पूज्य जनांची पूजा करणं हे उत्तम मंगल आहे। अनेक देशाच्या वास्तव्य पदरी पुण्याचा साठा आणि सन्मार्ग मनाला गुंतवणे हे उत्तम मंगल आहे। विद्या संपादन करणं कला संपादन करणं सदवर्तनाची सवय लागणं योग्य प्रकारे बोलणं हे उत्तम मंगल आहे। बघा आणखी एक बघा, माता पिता उपठान पुत्र दारस सगो अनाकुलाच कमंता येत मंगलमुतम। म्हणजे आई वडिलांची सेवा
बायका मुलांचा व्यवस्था करणे हे उत्तम कर्म आहे. दान करणं, आचरण करणं, नातेवाईकांना मदत करणं, निर्दोष कर्मे हे उत्तम मंगल आहे. पापापासून आपण पूर्ण निवृत्त, मग मद्यपानापासून संयम आणि धार्मिक कृत्याची दक्षता घेणं हे उत्तम मंगल आहे. गौरव करणं, विनम्र असणं, संतुष्ट असणं, कृतज्ञता बाळगणं, वेळोवेळी सद्दम्म श्रवण करणं हे उत्तम मंगल आहे. शांती मधुर भाषण श्रवण करणं, धम्मचर्चा करणं हे उत्तम मंगल आहे. तप, ब्रह्मचर्य, आर्यसत्य दर्शन, निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल आहे. 8 प्रकारच्या लोकस्वभावाचे प्रसंगी आला असता चित्त अस्थिर न होता पण लोकरहित निर्मळ आणि सुखरूप उत्तम मंगल आहे. अशा मंगलाचं आचरण करणं उत्तम मंगल आहे. तर खूपच आपण चांगल्या पद्धतीनं या महामंगल सूत्राचा मराठीमध्ये शांत बसून आपण ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण आता शेवटची जी गाथा आहे ती आपल्या विचारानंतर आपण घेणार आहोत. तर आपण आपल्या बालमित्रांना चान्स देऊया, संधी देऊया की आपण बुद्धांच्या जीवनावरती एक दोन शब्द व्यक्त करायचे आहेत. कुणी इकडचे व्यक्त करा, इकडचे कुणी.